नमस्कार, मी रवी आंबोरे आणि आपण पाहत आहात साक्षर इंडिया लाईव्ह। जाणून घेऊयात दिवसभरातील ताज्या घडामोडी। इंदापूर तालुका ओबीसी संघर्ष समितीच्या वतीने निमगाव केतकी येथे रास्ता रोको आंदोलन। निमगाव केतकी इंदापूर प्रतिनिधी तेजस हेगडे। ओबीसी समाजाच्या मागण्या मान्य न झाल्याने गावोगावी आंदोलन उभारून लढा तीव्र करणार ॲडव्होकेट कृष्णाजी यादव। दिनांक 18 रोजी निमगाव केतकी येथे ओबीसी संघर्ष कृती समिती इंदापूर तालुका यांच्या वतीने ओबीसी समाजाच्या प्रलंबित मागण्या मान्य व्हाव्यात व शासन दरबारी विविध मागण्या पोहोचवण्यासाठी व्याहळी चौक येथे सर्व प्रमुख पक्षातील पदाधिकारी व ओबीसी समाजातील शेकडो सदस्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून येथे रास्ता रोको केला। सरकारने जातीनिहाय जनगणना करावी, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजास पूर्वीप्रमाणे आरक्षण मिळावे, स्थानिक स्वराज्य संस्थांचे आरक्षणाप्रमाणे लोकसभा, राज्यसभा, विधानसभा व विधान परिषदेत ओबीसी समाजाला 27% आरक्षण मिळावे, शासकीय सेवेत ओबीसी प्रवर्गातील नोकरदारांना पदोन्नती मिळावी, महात्मा फुले ओबीसी महामंडळाचे आर्थिक बजेटमध्ये भरघोस वाढ करण्यात यावी, शेतकऱ्यांचे शेतीमालास रास्त भाव देण्यासाठी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी मान्य कराव्यात, विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी सारथीच्या धर्तीवर ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी संस्था निर्माण करावी अशा विविध मागण्या संदर्भातील निवेदन माननीय राज्यपाल, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते यांनी तहसीलदार इंदापूर व पोलीस निरीक्षक इंदापूर यांच्या मार्फत देण्यात आले। प्रसंगी मच्छिंद्र चांदणे, माणिक बोंग, राहुल जाधव, देवराज जाधव, ॲडव्होकेट कृष्णाजी यादव यांनी भाषणातून ओबीसी समाजाच्या मागण्या मांडल्या। प्रसंगी वसंत मोहोळकर, दशरथ डोंगरे, मोहन दुदाळ, पोपट शिंदे, संजय शिंदे, ॲडव्होकेट सचिन राऊत, दत्तात्रय शेंडे, तात्यासाहेब वडापुरे, गोरख अदलिंग, ॲडव्होकेट सुभाष भोंग, तुषार खराडे, राजू भोंग, निमगाव केतकी परिसरातील ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। सूत्रसंचालन संतोष राजगुरु यांनी केले। सबस्क्राइब नाउ एंड प्रेस द बेल आयकॉन, नेवर मिस एन अपडेट।